नमस्कार मी विशाल रेवडेकर न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माहितीच असेल आज सकाळपासूनच राजकीय दृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच बातमी गाजते ती कोकणातील म्हणजेच किरण सामंत आणि उदय सामंत यांच्या बॅनरची जी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेली आहे किल्ल्या जिल्ह्याचं मुख्य कार्यालय आहे त्याच्या बाहेरच हे एक बॅनर लावण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे करारा जवाब देंगे और इसका हिसाब भी लेंगे अशा पद्धतीचा जो बॅनर आहे तो संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याचं आता लक्ष वेधण्याचं केंद्रबिंदू ठरत आहे कारण याचं कारण पण तसंच आहे कारण काही दिवसापूर्वी याच मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि सध्याचे विद्यमान खासदार नारायणराव राणे हे निवडून आले आणि याच मतदारसंघात त्यांचा अगदी मो विनायक राऊत यांचा पराभव केल्यानंतर मोठ्या मताधिक्याने राणे हे निवडून आले आणि त्यांच्या विजयाचा जो बॅनर होता तो लावण्यात आलेला होता शिवसेनेच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता मात्र तो अज्ञातांकडून फाडण्यात आला या बॅनरवर किरण सामंत आणि संजय आग्रे जे जिल्हाध्यक्ष आहेत या दोघांचे फोटो होते मात्र ते फाडण्यात आल्यामुळे कुठेतरी राजकीय आलं होतं जर आपण पाहिलं तर ज्या दिवशी खासदार खासदारकीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या निकाला दिवशी नार, नारायण राणे यांना जे पत्र मिळालं ते पत्र स्वीकारल्यानंतर ना नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत थेट त्यांनी पर परकीयांवर आरोप म्हणजे एक प्रकारे विरोधकांवर आरोप करण्याचे आहे व जी स्वकीयांनीच आम्हाला जे त्रास दिलेला आहे त्याचा नक्कीच हिशोब घेऊ आणि याचे परिणाम भोगायला लागतील असा देखील आरोप केला होता याची संपूर्ण जी चर्चा जी होती ती किरण सामंत आणि उदय सामंत यांच्याकडे पाहिलं जात होतं संपूर्ण दोन्ही जिल्ह्यांचं लक्ष जे होतं ते उदय सामंत आणि किरण सामंत कशा पद्धतीने काम करत होते निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीचा कशा पद्धतीने धर्म पाळत होते हे याची चर्चा जी होती ती सिंधुदुर्गात पाहायला मिळाली तसेच रत्नागिरीत देखील ही चर्चा होती मात्र एकूणच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नितेश राणे त्याचप्रमाणे निलेश राणे यांनी देखील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसार नारायण राणे यांनी मोठ्या मताधिक्य जरी घेतलं असलं तरी देखील मता हे मताधिक्य हे सिंधुदुर्गातून मिळालेलं आहे रत्नागिरीतून एकही म्हणजे जास्तीचं लीड मिळालेलं नाही त्यामुळे रा किरण सामंत आणि उदय सामंत यांनी जे काम केलं याच्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं एकूणच हे प्रश्नचिन्ह उपस्थित जरी केलं असलं तर दुसरीकडे निलेश राणे यांनी मात्र रत्नागिरी जिल्हा वरच दावा केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग राजापूर आणि रत्नागिरी या दोन्ही मतदारसंघावर आपला भाजपचाच उमेदवार असेल देखील अशा वाक्य वापरल्यामुळे थेट उदय सामंत यांच्यावर कुठेतरी थेट आरोप झाले होते त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नारायण राणे यांच्या आरोपानंतर निलेश राणेंनी नि, पत्रकार परिषद घेऊन राजापूर मतदारसंघामध्ये आपला दावा फाय निश्चित केला होता तर दुसरीकडे मोठ्या दि, मताधिक्याने रत्नागिरीतून आपलाच उमेदवार निवडून येईल असा देखील दावा जो आहे तो निलेश राणे वे यांनी व्यक्त केला एकूणच या मतदारसंघात महायुतीचे या ठिकाणी अगदी आपण बघितलं तर शिंदे गटाचे उदय सामंत हे सध्या विद्यमान मंत्री देखील आहेत आणि निलेश राणे यांनी दावा केल्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं थेट निलेश राणे यांनी स्पष्ट मा जाहीर केलं होतं की आम्हाला मदत केलेली नाही सामंत बंधूंकडून दोन्ही दोन्ही बंधूंनी ठाकरे गटाशी एक मिळतं जुळतं घेतलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी याबद्दल बद्दल प्रश्नचिन्ह जे प्रचारामध्ये होतं ते देखील पाहायला मिळालं त्यामुळे कुठेतरी राणे आणि सामंत हे समोरासमोर येतील अशी जी चिन्ह होती ती पाहायला मिळालेली होती मात्र याच दरम्यान किरण सामंत यांनी जो बॅनर कणकवलीमध्ये लावलेला होता त्या बॅनरची चर्चा देखील रंगली होती मात्र त्याच रात्री ज्या दिवशी बॅनर लावण्यात आला त्याच दिवशी संध्याकाळी हा बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आला आणि त्या बॅनर फाडल्यामुळे कुठेतरी चर्चांना जे उधाण होतं ते मात्र आणि वाढलं त्याचप्रमाणे चर्चा देखील केल्या गेल्या यामध्ये बॅनर वॉर देखील पाहायला मिळाला किरण सामंत यांचा आणि जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांचा हा यामधल्या बॅनरवरचा फोटो फाडण्यात आला त्यामुळे कुठेतरी चर्चा ज्या होत्या त्या त्या चर्चा अजून वाढल्या गेल्या त्याचप्रमाणे अगदी थेट राज्यापर्यंत ह्या चर्चांना उदाहरण आलेलं होतं यावर या उत्तर देताना उदय सामंत यांनी मात्र आपण युतीचा धर्म पाळलेला आहे जर कोणते पुरावे असतील राणेंकडे असतील किंवा अन्य कोणी पुरावे सादर केले तर मात्र याचं निश्चितच आपण उत्तर देऊ मात्र तोपर्यंत पुरावे नसतील तोपर्यंत आपण उत्तर देणार नाही असं देखील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे कुठेही अशा करून आणि हा विषय संपला असं जाहीर केलं होतं मात्र दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एक मताने ठराव मंजूर करण्यात आला शिव... जिल्ह्यातील शिवसेना ठामपणे उदय सामंत यांच्या पाठीशी राहणार किरण सामंत यांच्या पाठीशी राहणार असं म्हटलं गेलं त्यामुळे कुठेतरी आ, एक बैठकीमध्ये ठराव मंजूर झाला आणि या बैठकीच्या ठरावानंतर एकूणच जिल्ह्यात अशा पद्धतीचा बॅनर लावण्यात आला त्यामुळे कुठेतरी या बॅनरच्या रूपाने पुन्हा एकदा एक, एक वादाची ठिणगी जी आहे ती पाहायला मिळते काही वेळातच केंद्रीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे आता पत्रकार परिषद घेतील आणि या बॅनरच्या विषयात निश्चितच खुलासा करतील मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नारायण राणे याला काय उत्तर देणार हे मात्र पाहणं औषक्याचं ठरणार आहे तर दुसरीकडे किरण सामंत आणि उदय सामंत यांनी हा लावलेला बॅनर नेमका कोणाकडे बोट दाखवतो हे देखील ठरणार आहे कारण एकूणच ह्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला तर उदय सामंत किरण सामंत असतील हे मात्र संध्याकाळी ते मतदानासाठी आले त्याचप्रमाणे निलेश राणे यांनी जो आरोप केलेला आहे की किरण सामंत ही उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांना भेटलेत त्यामुळे कुठेतरी या चर्चा ज्या होत्या यांना पूर्ण विराम मिळतो का तर दुसरीकडे याला परत आणि एक वादाची ठिणगी मिळून पुन्हा एकदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील लोकसभा मतदारसंघ जो आहे पुन्हा एकदा वादाच्या हो भोऱ्यात सापडतो का असं देखील चित्र जे आहे ते आता पा या निमित्ताने पाहायला मिळते मात्र या संपूर्ण परिस्थितीला उत्तर देताना आता उदय सामंत काय बोलतात त्याचप्रमाणे नारायण राणे आजचे पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण परिस्थितीला कशा पद्धतीने उत्तर देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार था आहे मात्र नारायण राणे असतील किंवा नितेश राणे असतील निलेश राणे असतील यांनी ज्या पद्धतीत वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी एक जिल्हावासियांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे प्रचारामध्ये अग्रही असणारे किरण सामंत अचानक गायब झालेले होते निवडणुकीच्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी नेमके ते कुठे होते होते याबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर दुसरीकडे उदय किरण सा, सामंत हे रश्मी ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांना भेटले असल्याचं निलेश राणे यांनी पत्रकार परिषद जाहीर आहे त्यामुळे कुठेतरी ही संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं निश्चितच पाहायला मिळते तर दुसरीकडे काही वेळातच आता पत्रकार परिषद घेतल्यानंतर नारायण राणे काय म्हणणार काय संबोध हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे जर एकूणच या बॅनर वारमुळे नेमका करारा जवाब कोणाला मिळतो आणि या येणाऱ्या काळात याचा हिशोब कोण घेतो हे मात्र पाहणं तेवढंच औसुक्याचं ठरणार आहे कारण सिंधुदुर्गात लावणारा हा बॅनर आज संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारा ठरतोय एवढं मात्र निश्चित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी